पुण्यातील महामेट्रोच्या स्थानकास पुणेरी पगडीचा आकार देण्यास संभाजी ब्रिगेडने ठाम विरोध केलाय मेट्रो स्थानकास महापुरुषांची नावे द्या अशी मागणी सुद्धा संभाजी ब्रिगेडने पुणे मेट्रोचे हेमंत सोनवणे यांना निवेदन देऊन केली आहे मात्र या आकारात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती आणि स्पष्टीकरण पुणे मेट्रो कडनं देण्यात आलाय पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे सत्ताधारी जाणीवपूर्वक पुणेरी पगडीचा वाद लावून वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे पुणेरी पगडीचा आग्रह हा आर एस अजेंडा असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय पुण्यामध्ये मेट्रोच्या निमित्तानं काम अतिशय जलद गतीनं सुरू आहे ज्या ठिकाणी स्टेशन पुणे शहरामध्ये पास निर्माण होणार आहेत त्या स्टेशनला पुणेरी पगडीचा आकार देण्याचा निर्णय यांचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत बिर्जे दी दीक्षित यांनी काल दिल्लीमधून जाहीर केलं मुळात पुणेरी पगडी परत पुणेकरांच्या माथ्यावर थोपवण्याचं काम जाणीवपूर्वक सरकारमधली काही मंडळी करत आहेत म्हणून या पुणेरी पगडीला आमचा संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे विषमता प्रस्थापित करणारे पु पुणेरी पगडीचे विचार आम्हाला कधीही मान्य नाहीत ते पुणेकरांनाही मान्य नाहीत मग जाणीवपूर्वक यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये असेल किंवा आता मेट्रोच्या निमित्तानं असेल पुणेरी पगडीचा आग्रह धरला जातो आम्ही तो कदापिही सहन करणार नाही जर तुम्हाला पगड्यांचाच जर त्या ठिकाणी प्रतिकृती त्या ठिकाणी उभा करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटो जिरेटोप असेल राजमुद्रा असेल शिंदेशाही पगडी असेल ज्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त टा सांडून याच पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं किंवा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा फेटा असेल या जर चांगल्या सम समता आणि समानता प्रस्थापित करणाऱ्या जर प्रतिका आपण जर घेतली तर समाजाचं सुद्धा प्रबोधन होईल अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी प्रमुख लेखी निवेदनाद्वारे आहे हा आकार आर्किटेक्टने बनवला आहे त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती पुणे मेट्रो चे हेमंत सोनावणे यांनी दिली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ प्रकाश धिंडले चंद्रशेखर गाडगे संजय चव्हाण पूजा झोळे आदी उपस्थित होते